महायुतीमध्ये लोकसभेतल्या पराभवाला अजित पवारांना जबाबदार धरलं जात असताना दादांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकर यांनी मात्र मोठं विधान केलंय. भाजप आणि शिवसेनेकडून दादांना डिवचलं जातं, मात्र आम्हाला हलक्यात घेऊ नका असा इशाराच मिटकर यांनी दिलाय. महत्वाचं म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार आणि बाळासाहेब आंबेडकरांनी एकत्र येण्यास हरकत नाही असंही मिटकर यांनी म्हटलंय. बाळासाहेबांसारखा एक महाराष्ट्रातला मुख्य नेता तो राजकीय प्रवाहापासून दूर राहता कामा नये. आणि जर विधानसभा ठीक आहे, लोकसभा हटल्या असतील, पण विधानसभेत सुद्धा त्या पक्षाची पण भूमिका खूप महत्त्वाची असेल. त्यामुळे आम्हाला असं वाटतं की दोन्ही नेते महाराष्ट्राला दिशा देऊ शकतात. शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र जो आपण म्हणतो तो घडवायचा असेल तर एकत्र आल्यास काही हरकत नाही असं माझं कार्यकर्ता म्हणून मत आहे. कार्यकर्ता म्हणून मत आहे, प्रवक्ता म्हणून नाही. जोपर्यंत अजित पवार गटाने बीजेपीशी संबंध तोडलेला नाही, कारण वंचित बहुजन आघाडी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे बीजेपीशी संबंध ठेवण्याच्या विरोधात आहे, आणि त्यामुळे या स्टेटमेंटचा आत्ता काही विचार करता येणार नाही.